नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून 2024-25 सेशनसाठी मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं जे तर रजिस्ट्रेशनची नोटीस जी ती जाहीर केलेली आहे, ही नेमकी नोटीस काय आहे, यामध्ये कुणाकुणाला रजिस्ट्रेशन करावे लागतील, साधारण वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे, अशा सगळ्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी नेमकं चेन्नईला आलेलो आणि सकाळी जे इथं सी टी सेलच्या माध्यमातून ही नोटीस आलेली होती, त्यामुळे मी आज छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नाही आहे, आज मी चेन्नईला आहे. परंतु उद्या मी उद्यापासून परत ऑफिसला असणार आहे. सो माझे जे पॅरेंट्स आहेत, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे रजिस्टर्ड पॅरेंट्स आहेत, त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्हाला जे शेड्यूल दिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ऑफिसला येऊन आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. जे ऑनलाईनचे विद्यार्थी असतील, ऑनलाईन काउन्सिलिंग घेतलेले विद्यार्थी असतील, त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑफिसच्या माध्यमातून केली जाईल, कुठलंही काळजी करायचं काही कारण नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मेडिकल रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरुवात झाली म्हणजे कोणत्या कोर्सेससाठी, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मेडिकलचे जे वेगवेगळे ॲडमिशन्स होतात, त्यामध्ये मग MBBS असेल, BDS असेल, BMS, BHMS, BUMS, BPTH, BP&O, BASLP हे जेवढे काही कोर्सेस आहे यांच्यासाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन असतं, ते म्हणजे आता ही सुरू झालेली प्रक्रिया. म्हणजे जरी तुम्हाला BMS करायचं असेल तरी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे, भलेही तुम्हाला BPTHला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे, भले तुम्हाला BDSला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनीसुद्धा हे रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि अर्थात MBBSवाल्यांना तर करायचंच आहे. तर ह्या सगळ्या कॉमन या सगळ्या कोर्सेससाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळं महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये 2024-25 सेशनमध्ये भाग घेऊ इच्छितात अशा सगळ्या मुलांनी जे तर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण करावं. साधारण रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ती आजपासून सुरू झाली आहे. 17 ऑगस्टपासून 23 ऑगस्टपर्यंत वेळ आहे आणि यानंतर जे तर या रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या दरम्यान जे तर आपल्याला जे काय आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर अपलोड करायचे असणार आहेत, त्यासाठी जी काय फीस वगैरे भरायची आहे तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. तुर्तास सगळ्या मेडिकलच्या ॲडमिशनसाठी हे कॉमन रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळं हे रजिस्ट्रेशन सगळ्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावं. ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे रजिस्टर्ड विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचे ऑफलाईनमधले रजिस्टर विद्यार्थी जे असतील त्यांनी आपल्या आपल्या स्कोरनुसार इन्व्हाईट केलेल्या डेटनुसार ऑफिसला येऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया जी तर ऑफिसच्या माध्यमातून केली जाईल, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना जे तर ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. सो एक महत्त्वाचा विषय होता, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी पालक वाट पाहत होते मेडिकलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया महाराष्ट्राची कधी सुरू होणार, ती आता झालेली आहे. याशिवाय 15% वेगळी प्रवेश प्रक्रिया असते, BMS, BHMS प्रायव्हेट कोटा, ती येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल. आणि ऑल इंडियाची MBBSची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे, जी MCCच्या माध्यमातून होते. याशिवाय AA CCC, BMS, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटी 15% कोटा, त्याची प्रक्रियासुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल. त्याचे जसे डिटेल्स येतील आपल्याला शेअर केले जातील. तुर्तास महाराष्ट्रामध्ये ज्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे या सगळ्या विद्यार्थ्यांनी 13 तारखेपासून 23 तारखेला सायंकाळी 8 वाजेपर्यंत आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. डॉक्युमेंट्स अपलोडिंगसाठी, फी पेमेंटसाठी जे तर रात्री 12 पर्यंत वेळ दिलेला आहे, पण याची आपण वाट पाहण्याची काही आवश्यकता नाही. ज्या दिवशी आपण रजिस्ट्रेशनला बसणार, रजिस्ट्रेशन करणं, पेमेंट करणं आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणं असं एकाच वेळेस ही सगळी प्रक्रिया आपण नक्की पूर्ण करावी. एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी, डायरेक्ट चेन्नई येथून आपल्या सर्वांच्या सेवेत. धन्यवाद.